नमस्कार, व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण अशा एका गायिकेबद्दल बोलणार आहोत ज्या गायिकेचं गाणं हे सतत कानात ऐकत राहावंसं वाटतं. जी जुनी पिढी आहे ना, त्या जुन्या पिढीच्या कानामध्ये ते गाणं अजूनही आहे, मनामध्ये ते गाणं आहे, अंतःकरणामध्ये गाणं आहे. जी नवीन पिढी आहे, ज्यांनी ते गाणं कदाचित रेकॉर्डवरती ऐकलं असेल, त्या गाण्यांनी त्यांचं पारायण आणि अभ्यास सुरू केला आहे की हे गाणं नेमकं कसं आहे, कसं करावं, कसं सादर करावं, कसं ते गावं. आज आपण बोलतो आहे माणिक वर्मा यांच्याबद्दल. माणिक ताईंचं गाणं मी जसं म्हणालो तसं माझ्या वडिलांकडनं किंवा आजोबांकडनं पण ते ऐकत आलेले आहेत आणि ते गाणं सतत त्यांच्या कानामध्ये आहे, ते गाणं मनामध्ये आहे. हे त्या गाण्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. खरं म्हणजे गायिकेचं काय असतं ना, की ज्या पद्धतीने गाणी म्हणायचं, म्हणजे चाल जी दिलेली आहे त्या चालीवरती गाणं म्हणायचं, हे एक साधा प्रकार असतो. पण ते गाणं काळजापर्यंत भिडण्यासाठी मात्र खूप मोठी तपश्चर्या लागते आणि गंधर्वाचा आशीर्वाद लागतो. मला असं वाटतं की माणिक ताईंकडे तो आशीर्वाद भरभरून होता. कारण रियाज सगळेच जणं करतात, म्हणजे जे गाणारी मंडळी आहेत ते रियाज करतात, पण प्रत्येकाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हे त्यामध्ये असतं. माणिक ताईंच्या बाबतीमध्ये खरं तर सुरेशबाबू माने किंवा हिराबाई बडोदेकर हे त्यांचे पहिले गुरु आहेत. किराणा घराणं आणि आग्रा घराण्याचा पुरस्कार त्यांनी केला. ख्याल गायकी किंवा ठुमरी यासारखे गाणे प्रकार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अवगत केलेले होते. पण त्याचमध्ये न अडकता त्यांनी भावगीतं, भक्तिगीतं, भजन, सुगम संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये, अनेक गाण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये आपली मुसाफिरी चालू ठेवली होती. मला नेहमीच वाटतं ना की एखादं गाणं पाठ करून किंवा नोटेशनसहित बसवून बरोबर सादर करणं हा एक वेगळा भाग असतो, पण सहजता ही हा जो काही प्रकार आहे ना, मला असं वाटतं की तो केवळ निसर्गाच्या कृपेनेच येऊ शकतो. किंवा ते खरं तुमचं कौशल्य असतं, किती सहजपणे ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे. कदाचित स्वभावाचा भाग असू शकतो, कदाचित व्यक्तिमत्वाचा भाग असू शकतो, पण माणिक ताईंच्या बाबतीमध्ये ती सहजता इतकी छान आहे ना. आता साधं उदाहरण बघा, घन निळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. खरं तर खूप कठीण गाणं आहे, म्हणजे टंग ट्विस्टर असल्यासारखं आहे. ल आणि ळचं पूर्ण उच्चार याच्यामध्ये होतात, तोंडामध्ये आपल्या खूप शब्दोच्चारांमध्ये थोडी कसरत करावी लागते. पण हे गाणं इतकं सुमधूर आहे, इतकं श्रवणीय आहे, की माझी पूर्ण खात्री आहे की आपण कितीही मनामध्ये कालवाकालव झालेली असेल, गोंधळ असेल आणि स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तसा असेल, तर अशी काही गाणी ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की आता स्ट्रेस बस्टर म्हणून हे काम करतात. इतकी जादू माणिक ताईंच्या त्या आवाजामध्ये आहे, त्या स्वरांमध्ये आहे आणि त्या स्वर शब्दफेकींमध्ये आहे. आपल्या पुलंनी म्हटलेलंच आहे की म्हणजे माणिक ताईंच्या सहजतेबद्दल किंवा त्यांच्या आपलेपणाबद्दल आणखीन काय म्हणायचं. मैफिल चालू आहे, दोन कडव्यांच्या मध्ये माणिक ताई पटकन म्हणतील की मी आज जाऊन चहा टाकून येते. इतकं आपलेपणा आणि इतकी सहजता त्यांच्या गाण्यामध्ये आहे. त्यांचं व्यक्तिमत्वच मुळात तसं आहे, कुणालाही ते आपलंसं वाटावं, कुणी कुणाशी पटकन आपण कनेक्ट व्हावं. त्यामुळे फार मोठा जो तोरा असतो की आपण कोणीतरी वेगळे आहोत किंवा समाजातल्या इतर लोकांपेक्षा आपण थोडेसे वेगळ्या स्थानावरचे आहोत, अव्वल आहोत असं न वाटू देता फक्त गाण्याची भक्ती करायची आणि ते गाणं आपलं कर्म आहे असं समजून ते गाणं गायचं आणि त्यामुळे कदाचित ती सहजता येत असावी असं एक वाटतं. माणिक त्यांच्या बाबतीमध्ये असं एक छान एक प्रकार होता की मला एका बुजुर्ग व्यक्तीने सांगितलं होतं की त्या समकालीन ज्या गायिका होत्या किंवा जे गायक होते ना, त्यांच्या गाण्यांमधलं एक वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की त्यांचा जीव, त्यांचा आत्मा ते गाणं असायचं. म्हणजे गाणं पाठ करायचं किंवा चाल पाठ करायची यापेक्षासुद्धा जास्त त्याचा विस्तार आणि त्याचा विचार हे जास्त महत्त्वाचं कारण आहे. ज्यावेळेला आम्ही वेगवेगळे व्यवसायामध्ये काम करतो ना, त्यावेळेला एक लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीसाठी बघण्याची दृष्टी तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट अशी का आहे किंवा त्याच्या मुळाशी जायचं म्हणजे कसं जायचं, त्याच्या अंतरंगात डोकवायचं म्हणजे कसं डोकवायचं. टेक्निकली सगळ्या गोष्टी वरून वरून करण्यापेक्षासुद्धा जास्त त्याच्या आतमध्ये त्याचं रसग्रहण आपण स्वतः जर केलं ना, तर ते इफेक्टिवली आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि मला वाटतं माणिकताई तसं ते करत असाव्यात, म्हणून ते गाणं इतकं छान काळजामध्ये आपल्या अजूनही आहे. बाबूजींबरोबरचे गीत रामायणाचे कार्यक्रम, बरेच लोक ती आठवण सांगतात की माणिक ताईंनी तसे जाहीर कार्यक्रम केलेले आहेत. अशा अनेक गोष्टी माणिक ताईंनी झालेल्या आहेत आणि मला वाटतं की आपल्या येणाऱ्या पिढींसाठी माणिक ताईंनी इतकं छान काम करून ठेवलेलं आहे. त्यांची गाणी ऐकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर विचार करणं, याच्यामध्ये मला वाटतं आपल्या नवीन पिढीचं एक आयुष्य निघून जाईल.
माणिकताईंच्या बाबतीमध्ये त्यांच्या कन्या म्हणजे भारती आचरेकर, वंदना गुप्ते किंवा राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश या सगळ्यांचीच आपापली वेगळी ओळख आहे. मला वाटत नाही यांना कुणालाच गरज वाटते यांची ओळख करून देण्यासाठी. पण गायकी मात्र भारतीताईंनी थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राणीताई अजूनही ते गातात आणि आपल्या आईच्या प्रेमाखातर त्यांनी आणि रसिकांच्या एक काय म्हणूया त्याला आपण एक थोडंसं बांधिलकी जपण्यासाठी म्हणून त्यांनी माणिक मोतीसारखे कार्यक्रम केले. माणिकताईंना त्यांच्या सांगीतिक करिअरमध्ये बरेचसे मानसन्मान मिळाले. पद्मश्रीसारखं अवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे. संगीत नाटक अकॅडमीचं त्यांना अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यांच्या नावाने पण शिष्यवृत्ती काही दिलेल्या आहेत. आणि माणिक प्रतिष्ठान हे मुंबईत सुरू केलेलं आहे की जे अशा सांगीतिक कार्यक्रमांमध्ये खूप चांगल्या गोष्टी करतात किंवा त्यांना स्कॉलरशिप वगैरे देतात हुतकरू विद्यार्थ्यांना वगैरे. आणि अशा प्रकारचं काम आहे. माणिक त्यांचा वारसा हा असा पुढे चालतो आहे. वंदनाताई गुप्ते ज्या एक प्रतिथयश अभिनेत्री आहेत, भारती आचरेकर ह्यासुद्धा अभिनेत्री आहेत पण गाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे गाण्याचं ट्रेनिंग आहे त्यांचं, कार्यक्रमही त्या करतात. राणी वर्मा या तर गायिका आहेतच. ह्या मंडळींनी माणिक मोतीचे प्रयोग सुरू करून नवीन पिढीसाठी एक वेगळा आदर्श दिलेला आहे. मला वाटतं मागे भक्ती वरवींच्या व्हिडिओमध्ये आपण माणिक मोतीचा उल्लेख केलेला आहे. कारण माणिक मोतीच्या काही भागांचं म्हणजे कार्यक्रमांचं एक निवेदन हे भक्ती बर्वे यांनी केलेलं होतं. असो, तर अशा प्रकारे मला असं वाटतं की माणिकताई या अमूल्य ठेवा आहे. आणि जसं पुलंसारख्या अनेक लोकांनी त्यांच्या सहजतेबद्दल, त्यांच्या आपलेपणाबद्दल किस्से अनेक सांगितलेले आहेत, तर तसंच आहे. आणि खूप छान वाटतं आपल्याला आपल्या पिढीसाठी इतक्या या मंडळींनी करून ठेवलेलं आहे की आता नवीन काहीतरी करायचं म्हणजे खरंच खूप आव्हान आहे आपल्या पिढीसमोर, एक असं म्हणायला हरकत नाही. 10 नोव्हेंबर 1996 रोजी माणिकताई देहरूपातून आपल्यातून निघून गेल्या. पण जसं व्ही आय पी टॉकेजमध्ये आपण नेहमीच म्हणतो की कलाकार हा शरीर रूपाने किंवा देहरूपाने जरी आपल्यातून निघून गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो, कायम आपल्या अंतःकरणामध्ये असतो. माणिक त्यांच्या बाबतीमध्ये पण हे वेगळं सांगायला नको. त्यांची गाणी ही स्ट्रेस बस्टरसारखी आहेत. ज्यांना त्या विषयात अभ्यास करायचा आहे, ज्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी ते एक अभ्यासक म्हणून काम करतात, करता येईल, संशोधन म्हणून काम करता येईल. आणि हे गाणं एका गाण्याचीसुद्धा अनेक पारायणं करणारी मंडळी मी बघितलेली आहेत. एकच गाणं कमीत कमी 100 वेळेस 200 वेळेस दिवसातून ऐकून प्रत्येक वेळेला त्यांना काहीतरी नवीन त्यात सापडतं. आणि हे कसं केलं असेल हा एक मुद्दा महत्त्वाचा येतो. मला वाटतं गंधर्वांचा आशीर्वाद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत आणि त्यांच्या कलाकृती आपण ऐकत मोठे झालेलो आहोत हे खरं तर आपलं भाग्य आहे. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.